गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्सने आपला संप मागे घेतल्याने धान्य भरडायचा मार्ग मोकळा झाला. मात्र दुसरीकडे धान्य खरेदी संस्था चालकांनी धान्याची तूट पाहता जोपर्यंत पणन विभाग धान्य खरेदीवरची तूट मान्य करीत नाही तोपर्यंत धान्याची उचल देणार नसल्याचा पवित्रा धान्य खरेदी संस्था चालकांनी घेतलाय. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळाच्या वतीने खरेदी केला जात असून वर्ष 2023-24 मध्ये खरीप हंगामात खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या धान्याची उचल राईस मिल चालकांनी वेळेवर केली नसल्याने कोट्यवधी रुपयाचा धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर होता. मात्र तब्बल 7 महिन्याच्या कालावधीनंतर राज्य सरकारने राईस मिलर्सच्या 5 महत्वाच्या मागण्यांपैकी 3 मागण्या पूर्ण केल्याने गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल चालकांनी आपला संप मागे घेत धान्य भरडाई करण्यास तर सहमती दर्शविली आहे. तर राईस मिलर्सला केंद्र सरकारच्या वतीने क्विंटल मागे 10 रुपये प्रमाणे भरडाई दर दिले जाते. मात्र भरडाईवरील खर्च पाहता हे दर परवडणारे नसल्याने राईस मिलर्सने संप पुकारत भरडाई दर वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. तब्बल 7 महिन्यानंतर राज्य सरकारने आपल्या वतीने 40 रुपये भरडाईसाठी अनुदान म्हणून देण्याचे कबूल केले. तर केंद्र सरकारच्या वतीने क्विंटल मागे 10 रुपये दर मिळत असून एकूण 50 रुपये क्विंटल प्रमाणे भरडाई दर मिळणार असल्याने राईस मिलर्सने आपला संप मागे घेत धान्य भरडाई करून देण्यास सहमती दर्शविली आहे. राईस मिलर्सचा संप मागे होत नाही तर आता धान्य खरेदी संस्था चालकांनी संप पुकारत खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान्याची उचल वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणात धान्याच्या वजनात घट झाल्याने क्विंटल मागे 4 ते 5 किलो घट मजूर करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पणन विभागाला केली आहे. तर जोपर्यंत धानाची घट मजूर होत नाही तोपर्यंत धान्य गोदामातून राईस मिलर्सला भरडाईसाठी देणार नाही अशी भूमिका धान्य खरेदी संस्था चालकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे राईस मिलर्सच्या संपाचा फटका धान्य खरेदी संस्था चालकांना बसला असल्याने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान्याची वेळेवर उचल न झाल्याने गोदाम भाडे देखील अंगावर तर बसले. तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्याची हवे त्या प्रमाणात खरेदी न करू शकल्याने याचा फटका धान्य खरेदी संस्था चालकांना तर बसला. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही आपला धान्य खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागेल. त्यामुळे या सरकारचा शेवटचा अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू असून राज्य सरकार राईस मिलर्सप्रमाणे धान्य खरेदी संस्था चालकांच्या मागण्या सोडवून कधीपर्यंत धान्य भरडाई पूर्ण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले. मारी मुख्यतः 5 मांगे थी. पहिली मांग थी की हमारे को पिछले 3 साल का पेमेंट गवर्नमेंट के तरफ से नहीं दिया जा रहा था. दूसरी मांग थी कि हमारा जो मिलिंग है मात्र 10 रुपये चार्ज दे रहे थे, वो हमने मांग किए थे कि वो हमको 140 रुपये मिले. तीसरी मांग हमारी ये थी कि बारदाना, जो बारदाना चावल में देने के बाद में 50% जो बारदाना बचता है उसका गवर्नमेंट 34 रुपये से वसूल करती थी, तो वह उसका रेट कम किया जाए. और चौथी मांग थी कि हमारी ब्लेंडिंग मशीन, डायनामेटिक ब्लेंडिंग मशीन हमने पिछले वर्ष लगाए थे, गवर्नमेंट ने, सेंट्रल गवर्नमेंट ने एक आदेश और निकाली कि वह ब्लेंडिंग मशीन नहीं चलेगी, अब डायनामेटिक ब्लेंडिंग मशीन लगाओ. तो इस तरह 4-5 जो मांगे थी, जो मिलिंग की जो मांग थी उन्होंने अभी हमको आश्वासन दिए कि हम 50 रुपये आपकी मिलिंग कर रहे हैं और ये इसी अधिवेशन में हम कर देंगे. और जो आपका 3 साल का पेमेंट रुका हुआ है वह भी हम जल्द से जल्द पूरा कर देंगे. इस वजह से हमने यह हड़ताल पीछे लिए. और पीछे लेने का एक महत्वपूर्ण कारण यह भी था कि TDC का धान ओपन में रखा हुआ है. अगर हम यह मांग पीछे नहीं लेते, अभी हड़ताल संप तोड़ते नहीं, तो यह करीबन 27 लाख कुंटल धान सड़ जाता. पानी चालू हो गया है, बरसात जोरों से चालू हो गई है, इसलिए हमने बहुत यह सोच समझ कर और यह काश्तकारों की इतनी मेहनत से धान पकाया हुआ और ख़राब ना हो, और इसलिए हमने ये मांग अपनी पीछे ली, हड़ताल पीछे ली. या बैठकीमध्ये आता धान खरेदी केंद्राच्या संदर्भातली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे, सगळ्या खरेदी केंद्रावर सगळं माल ठेवलेला आहे, शासनाने उचल केलेली नाही, त्याच्यामुळे हा उचलचा प्रश्न कलेक्टरनी सांगितलं की हा शासनाच्या स्तरावर आहे, त्याच्यावर मी काही निर्णय करू शकत नाही. आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की जो खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये माल आहे त्याच्या घटीची जबाबदारी शासनाने उचलावी, घट मंजूर करावी, घटच्या बाबतीमधला जो काही नुकसान असेल तो शासनाने बेअर करावा, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि कलेक्टर म्हणतो की मी माल उचलणार आहे,
माल देण्यासाठी सगळ्या खरेदी संस्था तयार आहेत, पण सरकार याच्यावर चर्चा करायला तयार नाही. सरकार खरेदी केंद्राच्या लोकांना काय मूर्ख समजते का? एका बाजूला आज धान खरेदी केंद्राचे माल उचलला नाही, रब्बीच्या शेतामध्ये जो काही धान झाला लोकांचा तो धान यावेळेस खरेदी केलं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आता या ठिकाणी सगळ्या खरेदी सहकारी संस्थांच्या की कुठल्याही प्रकारचं माल उचल करण्याच्या आधी घट कशी देता येईल याच्यावर निर्णय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही खरेदी केंद्राच्या गोडाऊन माल उचलण्यात देणार नाही. आमची मुख्य मागणी अशी होती की आम्हाला जे 8-9-10 महिनेपर्यंत धान उचलत नाही आणि त्या मालाची आणि घट जे आहे ते मंजूर करावी. दुसरे 8-10 महिन्याचे गोदामाचे भाडे आम्हाला मिळाले पाहिजे. तर आम्ही असं निश्चित केलं आहे गोंदिया जिल्ह्याच्या धान संस्थांनी की जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही धान देत नाही. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन